रासलीलेत वर्णन आहे। रसोवैस इति रासः शरद पौर्णिमेची निर्मल रात्र, कुमुदिनीचा सुगंध, ब्रह्मराचा गुंजारव, यमुनेचा कलरव, मंद मंद वाऱ्याचा झुळका आणि मधुर वेणूचा स्वर। रात्री बाराचा प्रसंग आहेत। भगवान परमात्मा आणि वेणूचा स्वर जेव्हा भगवंताच्या वेणूतून बाहेर पडलेला आहेत, गोपींच्या कानावर आणि त्या वेणूचा स्वर पडलेला आहेत। आपापल्या हातातली कामं सोडून गोपिका धावत आहेत। कोणी सारवण करीत असताना शेणाने भरलेला तसाच हात आहे पळाल्या, कोणी आपल्या बाळांना स्तनपान करीत असताना तशाच पळाल्या, कोणी पतींना वाढताना तशाच निघाल्या, कोणी श्रृंगार करीत असताना बेढंग श्रृंगार केलेला आहेत गळ्यामध्ये, नाकामध्ये कानामध्ये जे घालायचं पण ते वेगवेगळ्या अवयवात घालतायत, नाकातली नथ कानात घातली, कानातलं कर्णफूल नाकात घातलं, कपाळाला बुक्का लावला, डोळ्यात कुंकू घातलं, भान राहिलेलं नाही, बेढंग वस्त्र प्रदान केले, देह भान राहिलेलं नाही आहेत। आणि मग निघतायत गोपी, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो, नंदाचा बाळ याने केला नवलाव, नंदाचा बाळ याने केला नवलाव, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहो, चला गोपींना चला। कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू हिचा बहुतची जाचू, 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 देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू, चला बाई चला 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 चला
चला बाई वृंदावनी रास क्रीड़ा पाऊ, चला बाई वृंदावनी रास क्रीड़ा पाऊ, नंदा सा बाळ येणे केळन बळाऊ, नंदा सा बाळ येणे केळन बळाऊ, सर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी बाई चला हरी पासी, सर्व गर्व सोडून बाई चला हरी पासी बाई चला हरी पासी, वैन भाव ठेवून बाई हरी रूप होसी, भाव ठेवून बाई हरी रूप होसी, चला बाई चला चला नंदाचा बाळ येणे केला न बलाऊ, निशम्य गीतम तनंगवर्धम व्रजश्रिया कृष्ण ग्रहित मानसा